अजावर फेऱ्या कशाला मारतेस? तुझ्यावर सात फेरे घेतलेत बाबा, या फेऱ्यांचं काय घेऊन बसलास? सोहा, काय चाललंय हल्ली तुझं? हा, जेवण झाल्याबरोबर लगेच टेरेसवर निघून येतोस, खाली सगळे मला विचारत होते, माहितीये? सोहा, मी तुझ्याशी बोलते, तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी? नाही, बोल ना. आता तू बोलणार आणि मी ऐकणार. लग्न केलंय ना तुझ्याशी, न ऐकून सांगतोय कोणाला? सोहम, असं काय केलंय मी तुझ? का चिडलायस तू माझ्यावर? मी नाही रे बाबा, मी कशाला चिडू तुझ्यावर? बोल ना, बोल, काय बोलायचं होतं तुला? अरे हा, एक मिनिट हा, तुला जर ऑफिस मध्ये येण्याविषयी सांगायचं असेल ना तर मी तुला आधीच सांगतो, त्याला जरा वेळ लागेल. केबिन बनवायला दिली आहे, ती तयार झाली की मग येत जा ऑफिस मध्ये. अरे पण वेगळी केबिन कशासाठी? मी बसेन की तुझ्या केबिन मध्ये? आणि एकट्याने काम करणं नाही जमणार मला, शिवाय कंपनी असली की तुलाही काम करता येतं, नाही का? बर, नो प्रॉब्लेम. हा नाही, बट इवन देन नवीन केबिन तयार झाल्याशिवाय तुला नाही येता येणार ऑफिसमध्ये. काय की तू आता माझ्या केबिन मध्ये बसणार म्हटल्यानंतर श्रुतीसाठी नवीन केबिन तयार करावी लागणार ना. आपण तिघं नाही बसू शकणार माझ्या केबिन मध्ये एकत्र. की बसायचं? डोहाळ जेवणाला आपण बसतो नाही का, तसं बसायचं? म्हणजे तू सांग, तू म्हणत असेल तर. नाही, नको, केबिन बनेपर्यंत चालेल. सोहम, काय काम देणार आहेस तू मला? तू सांग, तुला कुठलं काम करायला आवडेल? हा, फक्त निर्भीडच्या एडिटरची खुर्ची सोडून माग, कारण ती आबांची आहे. तू देशील ते काम करायला तयार आहे मी. तू एक काम कर ना, तू यायला लागलीस ना ऑफिस मध्ये की मग इकडे तिकडे पाह कोण काय काम करत ते, आणि मग तुम्हाला सांग काय काम करायचं तुला ते. आता मी झोपतो, मला झोप आली, लवकर जायचंय मला. विशेष नाही, जरा विचार करत होतो. कसला? कोणाचा? विशाखा आणि सोहमचा. म्हणजे तुमच्याही आलं ना लक्षात, मलाही त्याच विषयी खरं बोलायचं होतं तुमच्याशी. का, काय झालं? आधी तुम्ही सांगा. काय विशाखा आपल्याच ऑफिस मध्ये काम करायचं म्हणते? हो, आश्चर्य आहे. हो, पण सोहमने त्यामागचं जे कारण सांगितलं ते चांगलं नाहीये. काय झालं नीट सांगा बघू मला. सोहमने काय सांगितलं ते आधी सांगतो. मध्ये एकदा विशाखा आपल्या ऑफिस मध्ये आली होती आणि धाडकन केबिनचा दरवाजा उघडून ती सोहमच्या केबिन मध्ये शिरली.
त्यावेळेला श्रुती त्या सोहमच्या शर्टावर काहीतरी कॉफीचा ढाक पडला होता, तो पुसत होती. अगो बाई, ही श्रुती कोण? अगं, श्रुती म्हणजे कर्नल जहागीरदारांची मुलगी, आपल्या ऑफिसमध्ये काम करते सोहमच्या हाताखाली. पण मग ती सोहमच्या केबिन मध्ये काय करत होती? अगं, ती तिथेच बसते. अच्छा. मग विशाखाला राग आला असणार, म्हणून तिला काम करायचंय होय आपल्या ऑफिसमध्ये. आलं लक्षात, काही चूक नाहीये. अरे, चूक कसं नाहीये? सोहमवर तिनं असा संशय घेतला कसा? पण तसं बोलली का ती? संशय नसेल आला तिला, ईर्ष्या वाटली असेल. पण हे बरोबर नाहीये. बरोबर आहे ही आणि नाही. बायकांच्या मनाचा तुम्हाला अंदाज नाही यायचा. येऊ दे तिला ऑफिसमध्ये काम करायला, आणि त्या श्रुतीची पहिल्यांदा कुठेतरी दुसरीकडे बसायची व्यवस्था करा. तिला किती ऑकवर्ड वाटेल. तुम्ही समजावून सांगा तिला. कर्नल साहेबांची मुलगी ती म्हणजे समजूतदार असणारच. येऊ दे विशाखाला आपल्या ऑफिसमध्ये काम करायला, काही दिवसांनी तिच्या लक्षात येईल. सोहमचा आणि श्रुतीचा काही संबंधही येत नाही, तेव्हा कंटाळेल. मग असं होईल. मी विशाखाला आता पूर्णपणे ओळखते. तशी मनानं वाईट नाही होती, पण फार विचारही करत नाही ती. त्या त्या वेळेला तिला जसं वाटतं ना तसं वागते ती. पटकन रागवते पण पटकन हसतेही. येऊ दे तिला काम करायला. सोहमला म्हणा जरा शांतपणे घे. बर, तसं करू. तू काय सांगणार होतीस? मलाही विशाखाबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे विशाखा पूर्वाशी चांगलं वागत नाही, सारखे तिला टोमणे मारते. का कुणास ठाऊक काय त्या दोघींचं बिनसलंय काही कळत नाही. चला म्हणजे एका दगडात दोन पक्षी. म्हणजे असं की विशाखा ऑफिस मध्ये काम करायला लागली की ती घरी राहणारच नाही, म्हणजे आपोआप हा प्रश्न सुटला. अरे, पूर्वा थोडी मनानं जास्तच हळवी झाली, साहजिकच आहे. तिचं गरोदर पण, त्यात नवरा जवळ नाही. पण आता सत्यजित येईल ना, होईल सगळं व्यवस्थित. असं वाटतं तुम्हाला? फार कष्टानं हे घर उभं केलंय हो मी. ते जर असं गैरसमज, छोट्या छोट्या हेव्या दाव्यांमुळे काही होणार नाही सुलक्षणा तुझ्या घराला. अगं, मुलं सुना चांगल्या आहेत गा आपल्या. आपण त्यांना समजून घ्यायला हवं. खरंय. निघायचं. आणखीन एक लक्षात ठेव, जोपर्यंत मला तू आणि तुला मी आहे ना, तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाही. आतापर्यंत अनेक वादळातून हातात हात घेऊन वाट काढली की नाही, या असल्या वावटळ्यांनी काय होणार आहे? काय, चला. संजू, हे घे. संजू, काय झालं ग? बरं वाटत नाहीये का? नाही, काही नाही. हा, ब्रेकफास्ट आणलं? हो, पण आधी मला सांग काय होतंय तुला. काही नाही ग, आज क्लासवर जावंसच वाटत नाही. का, काय झालं? कोणासाठी जायचं मग? एक महिना होत आला,
काही रिस्पॉन्सच नाहीये. अगं पण तू तर म्हणाली होतीस 10 मुलींनी ऍडमिशन घेतली म्हणून. हो पण त्यातल्या 4 पहिल्याच आठवड्यात पळून गेल्या आणि उरलेल्यांची स्थिती म्हणजे रात और दिन सारखी आहे. एक असली ना की दुसरी हमखास नसते. काल तर 9:30 वाजेपर्यंत मी एकटीच बसले होते माशा मारत. 9:30 वाजता ती उर्वशी आली होती पण ती सुद्धा सांगायला आली होती की माझी 10 शिफ्ट आहे त्याच्यामुळे मला जमणार नाही. शिफ्ट म्हणजे ती काय मिलमध्ये काम करते? नाही ग बाई, ती ते काहीतरी TV सिरियल बिरियलमध्ये काम करते. वा, म्हणजे सिरियलमधल्या मुली तुझ्याकडे येतात शिकायला? तोच तर प्रॉब्लेम आहे, येतात कुठे? फॅशन म्हणून मार्शल आर्ट्सचा क्लास जॉईन केला आणि जेव्हा स्ट्रेचिंग करायला लावलं तेव्हा आई गे बाई गे असलं सगळं सुरू झालं त्यांचं. भेंडी, या असल्या मुलींना काय शिकवणार मी डोंबल? हे बघ संजू, तुझ्या त्या मारामारीतलं मला तर काही फारसं कळत नाही, पण अगं तू एवढं शिकलीस, पण या मुलींसाठी हे सगळं नवीनच आहे ना. त्यांना वेळ लागेल थोडा शिकायला, थोडं त्यांच्या कला निघे. काय आहे, बुद्धिमान माणूस चांगला प्रशिक्षक बनतोच असं नाही, कारण समोरच्याच्या पातळीवर येऊन शिकवणं त्याला जमतच असं नाही. तू कराटेमध्ये चॅम्पियन असणं वेगळं आणि या नव्या मुलींना तू ते शिकवणं, त्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण करणं वेगळं. मला सगळं कळतंय ग तू काय म्हणतेस ते, पण हे सगळं तेव्हा ना जेव्हा लोक येतील. हे बघ, इमागो कराटे अकॅडमी स्टेशनच्या जवळच आहे. फुल पेज ऍड देतात ते इंग्लिश पेपरमध्ये. हे बघ, स्पेशल वेकेशन बॅचेस. या डायरेक्टरला चांगलंच ओळखते मी आणि गिराईका बघितल्यावर कशा पुढ्या बांधतात ना ते पण चांगलंच माहिती मला. पण यांच्या वेकेशन बॅचेस 2 दिवसात फुल होतील फक्त पब्लिसिटीच्या जोरावर. अगं मग तू कर ना पब्लिसिटी. अगं आजच्या काळाची गरज आहे ती. तुम्ही नुसतं चांगलं काम करून भागत नाहीच, तुम्ही चांगलं काम करता हे लोकांना कळायला पण पाहिजे ना. मॉम, पब्लिसिटीसाठी पैसे लागतात आणि आता माझी जितकी फी आली आहे ना त्यातून फक्त भाडं जरी गेलं ना तरी पुष्कळ आहे. किती हवेत पैसे तुला? मॉम प्लीज, प्लीज तू देऊ नकोस. म्हणजे मी बघीन काय करायचं ते. अच्छा, म्हणजे शिंग फुटली तुला? अगं पण मागच्या महिन्यापर्यंत माझ्याकडूनच पॉकेट मनी मागून घेत होतीस ना. त्याचीच तर लाज वाटायला लागली म्हणून हा कराटे क्लासेसचा घाट घातला ना मी. उन्हाडक्या करायला पैसे मागत होतीस तेव्हा काही वाटत नव्हतं, मग आता या कामासाठी का नको म्हणतेस? आज संध्याकाळी हे आले ना की मी बोलेन त्यांच्याशी. तू पटकन खाऊन घे आणि क्लासवर जा. मुली वाट बघत असतील ना, जा. मॉम, यू रिअली स्पोर्टी. अगं म्हणून तर तुझ्यासारखी स्पोर्ट्समन माझ्या पोटी आली. अच्छा. अगं अगं अगं, खा ना. बस बस, तू खा. लव यू मॉम. काय काय, तूच बोलवलं असत मला. अरे हा, हो बोल. सोहम, भास्कर, अरे भास्कर, एक छोटा सा प्रॉब्लेम झालाय. श्रुतीसाठी आपल्याला एक आता वेगळी केबिन तयार करावी लागणार. का?
इथे व्यवस्थित सेटल झाले की ती. आणि तुमच्या कोऑर्डिनेशनसाठी सुद्धा हेच बरं आहे ना. हो रे, पण तरी श्रुतीसाठी वेगळी केबिन तयार करावी लागणारच, कारण कारण इथे आता विशाखा येणार आहे. विशाखा? हो, लवकरच विशाखा निर्भीड जॉईन करणार आहे. अरे वा, चांगलं आहे की. अरे पण मग नवीन केबिन विशाखासाठी करायला हवं. म्हणजे तू आणि विशाखा एकाच केबिन मध्ये असलात ना तर तू कामच नाही करणार. बरोबर. काही प्रॉब्लेम झालाय का? हा, सो मॅम, आय एम सॉरी, पण विशाखाचं इथे येणं तुला आवडलेलं दिसत नाहीये बहुतेक. म्हणजे तू खुश दिसत नाहीयेस ना, म्हणून तुला काय सांगू भास्कर. अरे विशाखाला निर्भीड जॉईन करायचंय कारण तिला कामात इंटरेस्ट निर्माण झालाय म्हणून नाही, किंवा तिला घरी बसून कंटाळा आलाय म्हणूनही नाही. मग अरे तिला माझ्यावर पाळत ठेवायचे रे. काय पाळत का? अरे भास्कर, भास्कर विशाखाला असं वाटतंय की माझं आणि श्रुतीचं काहीतरी काय. अरे बापरे, नाही पण असं कसं म्हणजे असं का? काही नाही रे भास्कर, एकदा एकदा तिने मला आणि श्रुतीला एकत्र बाईकवर पाहिलं, त्यानंतर एकदा ती अचानक केबिन मध्ये आली तेव्हा माझ्या शर्टावर कॉफीचा डाग पडला होता, तर तो डाग श्रुतीने पुसताना तिने पाहिला. भास्कर तुला माहिती आहे विशाखा कशी आहे. बरं, मी सुरुवातीला तिने विरोध केला तर ती सर आबांकडे गेली. मी अजून तिला विरोध केला तर मग तिला अजून वाईट वाटेल, तिचा गैरसमज आणखीन वाढेल. ठीक ठीक आहे, तू हे बघ, तू उगच काळजी करू नकोस. विशाखा इथे आल्यानंतर तिला आपोआप कळेल की तिचा समज किती चुकीचा होता ते. ओके भास्कर, मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. विशाखा इथे आल्यानंतर तिने श्रुतीला काही बोलू नये. तिचे ते माहिती आहे ना तुला टॉन्स. नाही नाही, असं काही होणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस, कळलं का?